पुष्पा टेस्टी बाइट्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दूध मसाला आणि मसाला दूध बनवणार आहोत। आपण बाहेरचा मसाला आणतो पण तो खूप दिवसांचा असतो किंवा त्यातले ड्राई फ्रूट्स खराब झालेले असतात, त्यामुळे दुधाची चव बिघडते आणि आपल्याला ते दूध आवडत नाही। ताज्या मसाल्याने दूध बनवलं की त्याची टेस्टी छान असते। टेस्टी मसाला दूध पिण्यासाठी आपण छानसा मसाला तयार करूयात। दूध मसाल्यासाठी साहित्य बघूयात। 20 काजू, 20 बदाम, 20 पिस्ते, पिस्ते खारे घ्यायचे नाहीये, साधे पिस्ते घ्यायचे। खडी साखर घेतलेली आहे मी एक मोठा चमचा, 4 वेलचीचे दाणे, अर्धा चमचा जायफळची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा शोप आणि थोडे केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत। चला तर आता आपण दूध मसाला बनवून घेऊया। आधी आपण वेलचीचे दाणे, शोप आणि साखर एकत्र आधी दळून घेणार आहोत। साखर, वेलचीचे दाणे आणि शोप आपण आधी बारीक करून घेतलेले आहे। आता यात आपण बाकीचे सगळं टाकून घेणार आहोत। काजू, बदाम, पिस्ते, सुंठ पावडर, जायफळ पावडर, काजू, बदाम, पिस्ते, जायफळ आणि सुंठ पावडर आपण एकत्र आता मिक्सरमधून फिरवून घेऊया। दूध मसाला तयार झालेला आहे। बाजारात हाच मसाला आपल्याला खूप महाग मिळतो। घरचा मसाला जास्त टेस्टी पण लागतो आणि छान बनतो आणि ताजा असल्यामुळे त्याची टेस्ट छान लागते। हे बघू शकतात असा जाडसर आपण दळून घेतलेला आहे। यातच आपण केसरच्या काड्या टाकून घेऊया म्हणजे दुधाला रंग छान येतो। हे सगळं मिक्स करून एका एअरटाईट डब्यात भरून तुम्ही महिनाभर वापरू शकतात। तयार झालेला आहे आपला मिल्क मसाला। आता आपण दूध बनवून घेऊया। एक कप दूध घेतलेलं आहे, हे छान गरम करून मग आपण यात मसाला टाकूया आणि बघूयात कशी टेस्ट झाली आणि रंग कसा आला ते। आवडीनुसार साखर टाकायची। आपण मसाल्यात थोडी साखर टाकलेली आहे त्यामुळे थोडीच साखर टाकणार आहे। दूध उकळलेलं आहे, आता आपण मसाला टाकून घेऊया। एक चमचा मसाला टाकलेला आहे, आपण याला 5 मिनटं असेच ठेवणार आहोत म्हणजे थोडासा मसाला त्यात मुरेल। मसाला दूध तयार झालेला आहे, बघू शकता खूप छान कलर पण आलेला आहे। तयार झालं आहे आपलं मसाला दूध आणि दुधाचा मसाला। आपण टेस्टी असा मसाला बनवलेला आहे आणि त्या मसाल्यापासून टेस्टी असं दूध बनवलेलं आहे। ताज्या मसाल्यापासून टेस्टी दूध बनवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।